कोरोनाच्या संकटात कुपवाडच्या आयुष्य सेवाभावी संस्थेने सामाजिक बांधिलकी मानून पोलीस, नागरिक आणि रुग्णांना दिलासा देण्याचं काम केलं आहे. आयुष सेवाभावी संस्था ही अल्पकाळात आपल्या कार्याने कौतुकास पात्र ठरली आहे. अपघात असो की एखाद्या रुग्णाला लागणारं रक्त असो, आयुषचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना समजले की तातडीने हॉस्पिटलमध्ये जाऊन ते रक्तदान करतात. कोरोनाच्या संकटातही आर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप त्यांनी केले. नागरिक आणि कोविड योद्धे असणारे पोलीस, होमगार्ड, सामाजिक कार्यकर्ते यांचे दर 72 तासांनी आरोग्य तपासणी करण्यास पुढाकार घेतला. रक्तदान शिबिर घेण्याचं काम सातत्याने सुरू असतं. लॉकडाऊनच्या काळात औषध फवारणी करण्याबरोबरच वृद्ध लोकांची शुगर, रक्तदाब तपासणी करून औषधे उपलब्ध करून देत दिलासा दिलाय. लॉकडाऊन असो किंवा नसो, सातत्याने अपघातग्रस्तांना मदत पोहोचवली. एखाद्या ठिकाणी आत्महत्येसारखी घटना घडली की प्रत्यक्षात आयुषची हेल्पलाईन टीम पोहोचते. कोरोनाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचं काम सुरूच आहे, त्यामुळे आयुषचे पदाधिकारी हेल्पलाईन टीम म्हणजे कोविड योद्धेच आहेत. यात संस्थेचे पदाधिकारी, हेल्पलाईनचे अविनाश पवार, अजित कांबळे, सोहेल काझी, गणेश आनंदे यासह कार्यकर्त्यांची साथ लाभत आहे. याबाबत आयुषचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी सी न्यूजशी बोलताना माहिती दिली. कोरोना काळात आमच्या हेल्पलाईन टीमचे सर्व सदस्य कोरोना रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये पोहोचवणे किंवा हॉस्पिटलमधून बाहेर आणणे, त्यावेळी वाहनांना बंदी असल्यामुळे त्याचा खूप मोठा नागरिकांना, रुग्णांना बराचसा फायदा झाला. आणि कोरोना परिस्थितीमध्ये हॉस्पिटल बंद असल्यामुळे लोकांना आम्ही डॉक्टर परम शेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट, मिरज IMA आणि आयुष सेवाभावी संस्था यांच्या वतीने आम्ही आरोग्य शिबिर घेऊन ते जे आजारी आहेत, ताप आहेत, त्यांना उपचार केले किंवा त्यामध्ये काही सदृश आढळले तर आम्ही पुढील उपचारासाठी त्यांना सांगली सिव्हिल किंवा महापालिकेच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांचा फॉलोअप घेतला आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी हे केले. त्यानंतर ना कुपवाड शहरामधील 55 वर्षाच्या वरील लोकांचे आरोग्य तपासणी केली, त्यामध्ये ऑक्सिजन, त्यांचं टेम्परेचर, त्यांचे शुगर हे आम्ही हे उपकरण राबवले. त्यानंतर ना आम्ही आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप केलं आणि रक्तदान शिबिर आत्ता देखील आमच्या इथून पूर्णपणे घेत आहोत आम्ही आत्तापर्यंत.